वीज येथील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील महामार्गावरील रहिवाशांच्या खासगी जागेचे भूसंपादन करून आर्थिक मोबदला देण्याची मागणी MIM जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रोडचे काम जलद गतीनं सुरू आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येत आहेत, पण अतिक्रमण काढत असताना खासगी मालमत्ता धारकांचे नुकसान होत असून त्याबाबत प्रशासनाकडून एकतर्फी निर्णय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसटी स्टँडपासून महात्मा फुले चौक येथे दोन्ही बाजूस मागासवर्गीय वस्ती असून या रहिवाशांच्या त्या खासगी मालमत्ता आहेत. हा रस्ता नॅशनल हायवे असताना काम सार्वजनिक बांधकामकडे असताना खासगी मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचा मोबदला रहिवाशांना मिळाला नाही. शिवाय महापालिकेकडून FSI आणि TDR आपणास मिळू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. इतर ठिकाणी महामार्ग करत असताना इतर मालमत्ता धारकाप्रमाणे आर्थिक मोबदला मिळणे बंधनकारक आहे. त्यासाठी या भागातील रहिवाशांनी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त यांना भेटून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी या महामार्गावरील रस्त्यावरील मालमत्तेचे भूसंपादन अद्याप महासभेत ठराव झालेला नाही, हा प्रकार सगळा सावळा गोंधळ असल्याची टीका केली. रस्ता हा 24 मीटरचा व्हावा ठरलेल्या एस्टिमेटप्रमाणे व्हावे, पण रहिवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून रहिवाशांना योग्य तो आर्थिक मोबदला द्यावा अशा मागणीचे निवेदन मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना या मार्गावर राहणाऱ्या मालमत्ता धारकांनी दिले आहे. याबाबत योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत बांधकाम काढणार नाही असा इशारा दिला आहे. हे रहिवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रोडचं जे अतिक्रमण काढण्याचा जो विषय सुरू आहे तो कुठेतरी दुजाभावाची वागणूक देऊन तसं अतिक्रमणाचं काम सुरू आहे. कारण उत्तम नगरच्या कोपऱ्यापासून जर पुढं महात्मा फुले चौकापर्यंत जर आपण गेला, संपूर्ण मागासवर्गीय समाज राहतो, सर्व कष्टाळू वर्ग तिथं राहतो आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढत असताना 24 तासाच्या आत तुमचं अतिक्रमण काढून घ्या अशा पद्धतीची अन्यायकारक नोटीस ही महापालिकेनं दिलेली होती. त्याविरोधात सर्व तिथल्या रस्त्यानं बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना घेऊन आम्ही आज अतिरिक्त आयुक्तांना नगरसेवक योगेंद्रदा थोरात यांच्यासोबत आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे, मी आज माननीय आयुक्त असतील, महापौर असतील किंवा महापालिकेच्या सगळ्या नगरसेवकांना विचारतो की महापालिकेचा हा रस्ता होता, हा रस्ता नॅशनल हायवेकडे सुपूर्द करत असताना महासभेनं ठराव केलेला आहे का? हा महासभेनं ठराव केलेला असेल तर तो आम्हाला दाखवावा. महासभेनं तसा ठराव करून तो रस्ता नॅशनल हायवेला सुपूर्द करणं गरजेचं आहे. सगळाच कुत्रा जळताना आंधळं पीठ खात आहे अशा पद्धतीचा प्रकार या महापालिकेमध्ये सुरू आहे. दुसरा विषय असा, जर हायवेचं काम, नॅशनल हायवेचं काम ज्या शेतातून जातं त्या शेतकऱ्यांना शेतजमीन गेली म्हणून नुकसान भरपाई दिली जाते, मग हा आमच्या शहरातून जाणारा नॅशनल हायवेचा रस्ता आहे, मग ह्या नॅशनल हायवेच्या रस्त्याला लागून राहणाऱ्या दोन्ही बाजूला जी कुटुंब राहतात, जे खाजगी मिळकतधारक राहतात, त्यांचा रस्ता जो रस्त्यामध्ये जी खाजगी जमीन जाणार आहे ती भूसंपादन करणं गरजेचं होतं. पण हा नॅशनल हायवेचा रस्ता करत असताना, इस्टिमेट करत असताना कुठेही भूसंपादनाचा विषय त्यांनी घेतलेला नाही, त्यामुळं कुठल्याही त्या रस्त्याला लागून असणाऱ्या खाजगी मिळकतदारांच्यावर अन्याय आम्ही इथून पुढे होऊ देणार नाही. कोणी किती जरी दबाव आणला त्या रस्त्याचं अतिक्रमण काढा, तर आमचा प्रामाणिक हेतून आमची मागणी अशी आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या खाजगी मिळकतधारकांना भूसंपादन कायद्यानुसार आर्थिक मोबदला दिल्याशिवाय आम्ही तिथून पुढं जे काय अतिक्रमणाचं काम आहे ते चालू देणार नाही. शिवाजी महाराज रोड झालाच पाहिजे या मताचे आम्ही सगळेच आहे. मिरजमधील एक खूप महत्त्वाचा रोड आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणारे या रोडचं काम होत असताना या रोडवर राहणाऱ्या जे खाजगी प्रॉपर्टीज आहेत, मागासवर्गीय लोक राहतात, त्यांच्या अन्याय मात्र होऊ नये या मताचे आम्ही आहे. 27 कोटीचं टेंडर निघालं देखभाल दुरुस्तीसाठी निघालं, पण हे एस्टिमेट करताना यांना माहीत नाही का की साईडला आपल्याला 2-2, 4-4 मीटर खाजगी प्रॉपर्टीमध्ये जायला लागणार. ग्रामीण भागात जसं 2-4 पट मोबदला दिला जातो असं या इस्टिमेटमध्ये कुठंच धरलं जात नाही. आणि आज महापालिकेनं स्वतःच नोटीस पाठवली की FSI किंवा TDR घ्या, म्हणजे महापालिका पण मान्य करते की ही जागा तुमची आहे आणि त्या बदल्यात हे घ्या. तर इथल्या नागरिकांना FSI किंवा TDR नको आहे, त्यांना आर्थिक मोबदला पाहिजे, रोड झाला पाहिजे अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र यांचं घर जाळून रोड व्हावा, नियमानुसार व्हावं. जे तुम्ही शेतकऱ्यांना मोबदला देत आहे ते शहरात पण दिला पाहिजे. मोबदला द्या, आमचे नागरिक स्वतःहून काढून घेतील. आणि फक्त प्रभाग 20 मध्येच नाही, तर या रोडनं जिथं जिथं खाजगी प्रॉपर्टी बाधित होती त्या सगळ्यांनाच मोबदला दिला पाहिजे आणि हा रोड चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. तेच आमची मागणी.